बाळासाहेब तुरुंगात होते मुंबईत जबरदस्त राडा सुरू होता मार्मिक हे एकमेव शस्त्र होतं पण मुंबईच्या रस्त्यावरती उभ्या पोलिसांमधून अग्रलेख छापायला जायचं कसं हा प्रश्न होता पण अशातही मार्मिकनं अग्रलेख छापला स्वत प्रबोधनकारांनी तो लिहिला पण त्यासाठी प्रबोधनकारांनी आणि त्यांच्या एका शिष्यानं जे केलं ते ऐकलं की लक्षात येईल की बाळ ठाकरे हे बाळासाहेब झाले तर याच खंबीर आणि खमक्या वडिलांच्या पाठिंब्यावरती प्रबोधनकारांनी बाळासाहेबांसाठी केलेल्या एका गनिमी काव्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आधी या सगळ्याची पार्श्वभूमी आपण नीट समजून घेऊ वर्ष होतं एकोणीसशे एकोणसत्तर मोरारजी देसाई हे तेव्हा उपपंतप्रधान होते आणि ते मुंबईच्या दौऱ्यावरती येणार होते त्याच दरम्यान शिवसेनेने बेळगाव सीमा प्रश्नाचा लढा हा लावून धरला होता गंमत बघा तेव्हापासूनचा शिवसेनेचा लढा अद्यापही यशस्वी झालेला नाहीये अगदी अलीकडेच आपल्याला पुन्हा शिवसेनेचा सीमा भागात संघर्ष पाहायला मिळाला होता तर शिवसेनेच्या स्थापनेनंतरची ही पहिली ठिणगी होती आणि याच मुद्द्यावरती बाळासाहेबांनी भूमिका घेतली की मोरारजी देसाईंना मुंबईत पाय ठेवू देणार नाही तरीही मोरारजी हे मुंबईमध्ये आले शिवसैनिकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोरारजी देसाईंच्या ड्रायव्हरनं शिवसैनिकांवरती गाडी घातली काही जण जखमी झाले आणि हे प्रकरण आणखी चिघळत गेलं आता पुढे काय झालं ते सांगतो पण त्याआधी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे तुम्ही कधी बाळासाहेब ठाकरेंचा तो फोटो पाहिलाय हो। का ज्यात ते एका रस्त्यामध्ये गाडीवरती उभे राहून भाषण करताना दिसत आहेत तर ती ऐतिहासिक सभा ही याच वेळी झाली होती पण त्यानंतर परिस्थिती पार हाताबाहेर गेली गोळीबार झाला यात वीस जणांचा मृत्यू झाला लगेचच दुसऱ्या दिवशी बाळासाहेब आणि मनोहर जोशी यांना अटक झाली त्यांना गेरवडा जेलमध्ये हलवण्यात आलं मुंबईत संचारबंदी होती आणि सुद्धा अटकेनंतर बाळासाहेबांची भूमिका काय हा प्रश्न लोकांच्या मनात होता तेव्हा आता सारखा ब्रेकिंग न्यूजचा सा जमाना नव्हता आणि म्हणून प्रतीक्षा होती ती दुसऱ्या दिवशीच्या मार्मिकची प्रबोधनकार ठाकरे म्हणजेच बाळासाहेबांचे वडील हे संपादकीय लिहित तर प्रबोधनकारांचे शिष्य पंढरीनाथ सावंत हे बाळासाहेबांसोबत मार्मिकमध्ये काम करत असत अग्रलेख छापायचा तर पंढरीनाथ यांना वांद्राला जाऊन तो घेऊन यावा लागणार होता आणि तिथून तो प्रभादेवीच्या प्रिंटिंग सुद्धा न्यावा लागणार होता पंढरीनाथ हे तेव्हा काळा चौकीला राहायचे पण प्रॉब्लेम हा होता की तेव्हा मुंबईत संचारबंदी होती त्या ठाकरेंच्या घराबाहेर पोलीस करायचं काय पण पंढरीनाथांनी धीर एकवटला आणि ते वांद्राच्या दिशेने निघाले प्रबोधनकार डॉट कॉम या वेबसाईटवरनं ही सगळी माहिती मिळवली आहे त्यामुळे ही माहिती ऑथेंटिक आहे असं समजा तर पुढे पोलिसांनी अडवू नये म्हणून पंढरीनाथांनी सुरगळलेला सजरा घातला कसे वसे रेल्वे रुळावरनं चालत बांद्राला पोहोचले घरात शिरेपर्यंत कुणी अडवलं नाही प्रबोधनकार अग्रलेख लिहून तयार होते इतकंच नाही तर पंढरीनाथ बहुदा आज येणार नाहीत असा विचार करून प्रबोधनकारांनी अग्रलेख सुद्धा गेला होता पण इथून बाहेर निघायचं कसं आणि प्रभादेवीला मुळात जायचं कसा हा प्रश्न होता कारण अग्रलेखासह जर पकडलं असतं तर काही खैर नव्हती हो तोच त्यांना एक आयडिया सुचली अंगावरचे सगळे कपडे त्यांनी काढले फक्त चड्डी आणि गंजी फ्रॉक घालून ते ठाकरेंच्या घराबाहेर पडले भोकं पडलेली चड्डी घातलेला नोकर असावा म्हणून पोलिसांनी अडवलं नाही प्रभादेवीच्या दिशेने प्रवास सुरू झाला पण माहीमला पोहोचतात पोलिसांनी अडवले दोन सुद्धा मारले गोळीबारातून कुठे चाललायस मारायला असं म्हणून खडसावलं सुद्धा दर्गापे जा राहू साप असं म्हणून पंढरीनाथ तिथून निसटले तरीही जाता जाता, जाता पोलिसांनी एक दांडुका मारलाच तर अशी सगळी कसरत करून प्रबोधनकारांचा अग्रलेख त्या दिवशी प्रिंटिंगला पोहोचला मार्मिकचा हा अंक ऐतिहासिक ठरला हा तोच अंक आहे ज्यात राज ठाकरे यांच्या वडिलांनीसुद्धा कमाल केली होती श्रीकांत ठाकरे यांनी याच अंकामध्ये बाळासाहेबांनी काढलेल्या एका वाघिणीच्या चित्राचा वापर केला तिच्या डोक्याऐवजी बाळासाहेबांचा फोटो लावला आणि तुरुंगासारखे गज त्या चित्रामध्ये काढले आणि येशील कधी परतून असा मथळा लिहिला त्या काळात या चित्राने शिवसैनिकांना धीर दिला आणि प्रबोधनकारांच्या अग्रलेखाने शिवसेनेची बाळासाहेबांची भूमिका मांडली इतकं करून सुद्धा सरकारने मार्मिक जप्त केला जप्त केला म्हणजे फक्त तसं जाहीर केलं बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी मार्मिकचा एक अंक सुद्धा सरकारच्या हाती लागू दिला नाही पण तो शिवसैनिकांपर्यंत पोहोचला बाळासाहेबांकडे कायमच लढवय्या नेता म्हणून पाहिलं जातं पण बाळासाहेबांकडे ही लढवय्या वृत्ती आली कुठून तर ती प्रबोधनकारांकडून तरुण पोरगा तुरुंगात गेलाय म्हणून वडील टेन्शन घेत बसले नाहीत ज्या लढ्यासाठी आपला मुलगा तुरुंगात गेलाय त्या लढ्याला पुढे घेऊन गेले त्यासाठी धडपड केली अलीकडेच शिवसेनेचं हिंदुत्व कोणतं अशी चर्चा जोरात सुरू झाली होती तर शिवसेनेचं हिंदुत्व हे प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे असं उद्धव ठाकरे सुद्धा आपल्या एका मुलाखतीमध्ये अलीकडेच म्हणाले होते ज्येष्ठ पत्रकार सचिन परब हे सांगतात की शिवसेनेचं हिंदुत्व हे बहुजन वर्गाला सुद्धा आपलं असं वाटलं कारण ते प्रबोधनकारांच्या हिंदुत्वानं प्रभावित होतं प्रबोधनकार हे स्वतः बहुजनवादी हिंदुत्ववादी होते आणि म्हणून शिवसेनेचं हिंदुत्व हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं आहे बाळासाहेब उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे तिघही जे म्हणतात की आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही मग ते कोणतं हिंदुत्व आहे हे शोधण्यासाठी प्रबोधनकारांकडेच आपल्याला जावं लागतं आज बाळासाहेबांचा जन्मदिवस आणि त्या निमित्तानं शेअर केलेली ही आठवण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जरूर लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंतसुद्धा आवर्जून पोहोचवा आणि अशा सगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमतचं हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जर का हा व्हिडिओ तुम्ही आमच्या फेसबुकच्या पेजवरती बघत असाल तर आमचं फेसबुकचं पेज हे नक्की लाईक करा आणि आम्हाला फॉलो करा लोकमतसाठी मी गुरुप्रसाद